अमरनाथच्या शिवगंगा परिसरात एक साप दुचाकीमध्ये शिरला. धामण जातीच्या या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. शिवगंगा परिसरातील नीलगंगा इमारतीच्या आवारात हा साप आला होता. त्यानंतर या सापानं दुचाकीमध्ये आश्रय घेतला. साप बाहेर येत नसल्यामुळे मेकॅनिकला बोलवण्यात आलं. तब्बल 1.5 तासांच्या प्रयत्नांनंतर सापाला पकडण्यात यश आलं.